आधी मी ज्या मालिका केल्या त्या जरा वेगळ्या धाटणीच्या होत्या ग्रामीण बाजाच्या होत्या आणि कस्तुरी ही जी मालिका आहे ही थोडीशी वेगळी आहे हा रिमेक आहे ओरिजिनल स्टोरी कन्नडची आहे वेगळं धाटणीचं आहे पॉलिटिकल बाज आहे आणि आत्ताच्या घडीला जे सगळं चालू आहे त्या रिलेटेड ही मालिका आहे आता थोडीशी फास्ट जाणारी स्टोरी कारण आता थोडंसं रेंगाळलेलं होतं किंवा एस्टॅब्लिशच्या झोनमध्ये होतो पण आता बऱ्याचशा गोष्टी आ, फास्ट जाणारी किंवा ज्या जिथं पोचायचे तिथे पोचण्यासाठी जरा स्टोरी पण चेंज केली आहे समर आणि कस्तुरी कसे एकत्र येतात ही खरी गोष्ट आहे आणि एकत्र आल्यानंतर ते कसे एकत्र राहतात ही गंमत आहे पुढे माझ्या मते, मते रिटेक्स रिटेक्स घेणं हे चुकीचं नाही आहे रिटेक्स हे घेतलेच पाहिजे कारण आपण रिटेक्स रिटेक्स तेव्हाच घेतो जेव्हा आपण काहीतरी नवीन करू पाहतो नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण आलो आहोत कस्तुरी या मालिकेच्या सेटवर आणि आपल्या सोबत आहे समर म्हणजे सगळ्यांचा लाडका अभिनेता अशोक फळ देसाई अशोक कसा आहेस मस्त मस्त तू कशी मी पण मस्त अशोक या मालिकेत कलर्स कलर्स ला तुझं घरच आहे म्हणजे तुला इथे मालिका मिळतात आणि त्या फक्त मिळत नाही त्या खूप हिट होतात तर या मालिकेबद्दल आणि मालिकेतल्या तुझ्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील yes. नमस्कार तू करेक्ट शब्द वापरलास आ, घर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ही दुसरी मालिका आहे कस्तुरी आणि जसं मी आधीही बऱ्याच वेळेला म्हटले की मी परत घरी आल्यासारखं मला फील होतंय कारण तीच माणसं मला परत भेटलेली आहेत खूप छान एक्सपिरियन्स आहे खरं म्हणजे या मालिकेचा आधी मी ज्या मालिका केल्या त्या ज्या वेगळ्या धाटणीच्या होत्या ग्रामीण बाजाच्या होत्या आणि कस्तुरी ही जी मालिका आहे ही थोडीशी वेगळी आहे मला वाटतं वाटतं की अर्बन लोक जास्त कनेक्ट करतील कारण स्टोरी तशी आहे आणि एक वेगळं पात्र करायला मला मिळते जे आधी मी जसं म्हटलं की ग्रामीण भाषेत करत होतो तो आता जरा प्रमाण भाषिक आहे आणि एक चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे मुळात माझ्यासाठी कारण अशा पद्धती कारण आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा तेच तेच कॅरेक्टर काय म्हणतात कंटिन्यू करतात बरेच हे आणि एक वेगळी चॅलेंज वेगळं चॅलेंज आहे माझ्यासाठी हे आणि मजा येते काम करायला अशोक जेव्हा कस्तुरी ही मालिका तुझ्याकडे आली आणि जेव्हा समोरची भूमिका तुझ्याकडे आली तेव्हा तुला काय जास्त चॅलेंजिंग वाटलं जसं मी आत्ताच म्हणाल तसं की एक तर भाषेचा हे होता चॅलेंज होतं कारण जसं आत्ता सांगितलं जसं आधी मी दोन मालिका मी याच्यावर केल्या त्याच्यात ग्रामीण भाषेत चा भाज होता सगळा आणि आत्ता ही मालिका जी ती आहे ती प्रमाण भाषेतली आहे मुळात आणि मी बोलताना प्रमाण भाषेत बोलतो पण जेव्हा ऑन स्क्रीन आपण जेव्हा मी काम करायचो तेव्हा ते ग्रामीण भाषेत एवढं ते काय म्हणतं अंगवळणी पडलं होतं की थोडंसं अजूनही मला थोडंसं चॅलेंजिंग वाटतं किंवा अजूनही ते त्या झोनमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतो सो आहे थोडंसं समोर पुन्हा एकदा कलर्स चॅनेल आहे कलर्सचीच मालिका आहे चोवीस चोवीस तास तुमचं शूटिंग चालू असतं तर मालिकेमध्ये शूट करताना सेटवरचा एक असा तुझा कोस्टार जो तुला खूप मोटिवेट करतो जो कायम तुझ्या पाठीशी असतो माझा जवळचा मित्र स्वप्नी लाजगावकर तो कायम माझ्यासोबत असतो आणि मुळात तो माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे त्या आधी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे नाटकवाला आहे माझ्यासारखाच आहे आणि आमचे बरेच विचार जुळतात सो so, uh, जो माझा मित्र आहे राजेश या मालिकेमध्ये सो uh, so, तो मला खूप मदत करतो काही शब्द चुकतात काही वाक्य हे होतात फेरबदल करायला किंवा सीन डेव्हलप करायला मी बरेच एकमेकांना सपोर्ट करत असतो समोर जेव्हा अशोक तू इतका चांगला अभिनय मी अशोक विसरून तुला बोलते आहे अशोक या, या मालिकेची कस्तुरीची स्क्रिप्ट जेव्हा तुझ्याकडे आली तेव्हा तुला या एक प्लस काय वाटला <coughs> मला जेव्हा पहिला फोन आला तेव्हा सांगण्यात आलं की असं असं अशी मालिका आहे आणि तुझं हे हे पात्र आहे आणि मुळात हा रिमेक आहे ओरिजिनल स्टोरी कन्नडची आहे आणि तेव्हा मी बघितले एपिसोड्स आणि मला चॅलेंजिंग हेच वाटले की वेगळं धाटणीचं आहे पॉलिटिकल बाज आहे आणि आत्ताच्या घडीला जे सगळं चालू आहे त्या रिलेटेड ही मालिका आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आणि सेम परत जो मालिकेला ड्रामा लागतो तो मसाला लागतो तो याच्यात होता आणि मला जेवढं जेव्हा सांगण्यात आलं की जयवंत वाडकर आहेत दीपक करंजीकर पण आहेत विद्या करंजीकर आहेत असे नामवंत कलाकार याच्यात आहेत तेव्हा मला असं आलं की आपण हे करायला पाहिजे आणि परत कलर्सवर ही मालिका होती आहे त्यामुळे मग लगेच मी हो म्हणून टाकलं अशोक कस्तुरी म्हणजेच एकदाने सुद्धा आधी मालिका केलेली त्यातनं ती सुद्धा खूप लोकप्रिय होती तू सुद्धा कलर्सच्याच मालिकेतून खूप लोकप्रिय होता मग तुला जेव्हा कळलं की एकदा तुझी कोस्टार असणार आहे तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती नाही अशी <laughs> मोठी काही रिॲक्शन नव्हती कारण मी तिला ओळखत नव्हतो तर म्हणजे मी ते आधीची तिची मालिका बघितली नव्हती जेव्हा ऑडिशन झालं तेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हा पहिल्यांदा ओळख झाली खरं म्हणजे पण तेव्हा फक्त एक आ, ही कस्तुरी असणार आहे किंवा तेव्हा नाव पण ठरलं नव्हतं खरं तर ही माझी कोस्टार असणार आहे एवढंच फक्त हे होतं त्यानंतर शूटिंग सुरू झाल्यानंतरच वेगळं बोलणं ते मग तसं फ्रेंड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर झाल्या पण आधीच असं हे नव्हतं की बाबा अरे एकता करते कारण मी तिला ओळखत नव्हतो म्हणून बाकी काही नाही अशोक अशोक आणि समर मधली एक गोष्ट जी सेम आहे आणि एक जी अपोजिट आहे आणि जर तुला समर मधली एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती कोणती असेल तसं बऱ्याच आहेत खरं म्हणजे एक मुळात तर समर शांत आहे उथळ नाही तसंच माझ्या बाबतीत पण काही प्रमाणात तसं आहे शांत डोक्याने विचार करणारा आणि समरची जर गोष्ट घ्यायची झाली तर मी असं म्हणेन की तो नाती जपतो मुळात विचार करतो घरच्यांचा असू दे हा त्याच्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये तो थोडासा व्हावत गेलेला आहे पण ते वगळता बाकी घरच्यांशी इतरांशी त्याचं बॉन्डिंग चांगलं आहे सो ते मी त्याच्याकडून घेईन की नाती जपावी आणि प्रेम करावं माणसांवर अशोक मालिकेत सध्या जो ट्रॅक चालला आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील आत्ता बघितले असेलच की आत्ता खूप मोठं वळण घेतलेलं आहे मालिकेने कारण काही कारणामुळे पॉलिटिकल सिच्युएशनमुळे कस्तुरीचा जो भाऊ आहे निलेश त्याचा मृत्यू झालेला आहे आणि खरं म्हणजे आत्ता या मालिकेची स्टोरी सुरू आहे इथून ही आता घटना घडणार आहेत ज्या मालिकेला वर घेऊन जाणार आहेत किंवा पुरेशा आहेत असं म्हणायला मिळत नाही आणि आता बरेच गोष्टी घडणार आहेत मुळात मालिकेमध्ये आता थोडीशी फास्ट जाणार आहे स्टोरी कारण आता थोडंसं रेंगाळलेलं होतं किंवा ॲस्टॅब्लिशच्या झोनमध्ये होतो पण आता बरेचशा गोष्टी फास्ट जाणार आहेत किंवा ज्या जिथं पोचायचे तिथे पोचण्यासाठी जरा स्टोरी पण चेंज केली आहे आणि मला असं वाटतं की आत्ता खरा ड्रामा सुरू होईल जो प्रेक्षकांना आवडतो मुळात माझा साखरपुडा होईल साक्षीशी त्यानंतर एक गंमत होणार आहे कस्तुरीचा सामूहिक विवाह सोहळा प्लॅन होणार आहे आणि तो मीच घडवून आणतो आणि त्यानंतर समर आणि कस्तुरी कसे एकत्र येतात ही खरी गोष्ट आहे आणि एकत्र आल्यानंतर ते कसे एकत्र ही गंमत आहे पुढे अशोक मालिकेला तर प्रेम प्रेक्षकांना पण मला असं विचारायचं की आधी ग्रामीण भागातली भूमिका आणि आता थोडं अर्बन म्हणजे प्रमाण भाषा मग असं डायलॉग्स घेताना सीन करताना कधी फजिती झाली का इन अ फनी वे आधी खूप व्हायची मी तेच सांगतोय आधी एक किस्सा सांगू शकतो नाही किस्सा म्हणजे व्हायचं काय की मी ग्रामीण भाषेत बोलताना मग कोल्हापुरी भाषेत बोलताना कसं म्या आणि किंवा असं आहे की अरे इकडे की या या गोष्टीत अडकलेलं होतं खरं म्हणजे पण जेव्हा सुरू झालं तेव्हा सुरुवातीला ते सुरु व्हायचं डायलॉग लिहून यायचे पण जेव्हा आपण फ्लोमध्ये बोलून जातो ना तेव्हा इकडं तिकडं या गोष्टी याच्या पण ते प्रामुख्याने किंवा ते आपण कॉन्शियसली गोष्टी मी टाळायचा प्रयत्न केला आणि आत्ता तसा काही प्रॉब्लेम येत नाही पण अजूनही शिकण्याच्या झोनमध्येच आहे सो होईल ते हळूहळू अशोक आता पन्नास भाग होत आलेत आय थिंक मालिकेचे तर मालिकेच्या सेटवर शूट करताना तुमच्या मालिकेमधील को स्टार्समध्ये सगळ्यात जास्त रिटेक्स कोण घेतं माझ्या मते रिटेक्स रिटेक्स घेणं हे चुकीचं नाही आहे रिटेक्स हे घेतलेच पाहिजे कारण आपण रिटेक्स रिटेक्स तेव्हाच घेतो जेव्हा आपण काहीतरी नवीन करू पाहतो आपण रट्टा मारून एक टेकमध्ये पण देऊ शकतो पण ते काय होतं बऱ्याच वेळेला ना त्या सीनमधलं जे लाईव्हनेस आहे ना ते, ते मरतं असं मला वाटतं रिटेक्स जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण त्या ते कॅरेक्टरचा त्या त्या सिच्युएशनचा विचार करत असतो हे लक्षात घ्या पण हे बरेच जण विचारतो आणि ते फनी वेने आपण घेतो की रिटेक्स कोण जास्त घेतं पण माझ्या मते जो कोण रिटेक घेत असेल तर तो वाक्यांवर अवलंबून नाही आहे तो त्या सिच्युएशनमध्ये घुसलेला आहे तो त्या सिच्युएशनचा विचार करतो असं मला वाटतं रिटेक्स सगळेच घेतात नाही असं नाही पण हेच जसं मी सांगितलं तसं सा। की इट्स अ गुड वे की त्या गोष्टीमुळे जर रिटेक्स होत असतील तर ठीक आहे पण येस अशोक पुढे जाऊन जर म्हणजे तू पाहिलंस की कस्तुरी या मालिकेने तुला काय दिलं काहीतरी दिलं असेल असा विचार केलास तर तुझ्या मते कस्तुरी मालिका तुला काय देणार एक खास गोष्ट कस्तुरी मालिका संपल्यावर मी सांगू शकेन नाही कदाचित <laughs> पण आता प्रोसेसमध्ये आत्ताच पन्नास एपिसोड पूर्ण झालेले आहेत आणि खरं तर आता शिकण्याच्याच झोनमध्ये आहे जसं मी आता आधी उल्लेख केला आत्ता या सिच्युएशनमध्ये सांगायचं झालं तर मला खूप चांगली टीम दिली आहे प्रोडक्शन खूप चांगलं आहे अधिकारी ब्रदर्सचं प्रोडक्शनचे सगळे माणसं चांगली आहेत एक आर्टिस्ट चांगले आहेत आणि समजून घेणारा डिरेक्टर आहे जो जो त्याची आणि माझी ही तिसरी मालिका आहे पुष्कर रासम जीवजालापासून तो आम्ही एकत्र आहोत आणि मुळात सगळेच को आर्टिस्ट छान असल्यामुळे सीन डेव्हलप करणं आणि डिरेक्टर ते रिसीव करणं डिरेक्टरने की ओके हे मी ॲडिशन घेऊ शकतो किंवा हे करू शकतो हे ॲक्सेप्ट करणं पण खूप गरजेचं आहे किंवा बऱ्याच वेळेला होतं की नाही 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 मी सांगतो तेच करायचं या झोनमधलं पण ते खूप खरंच टीम चांगली आहे त्यामुळे मजा येते काम करायला आणि कस्तुरीने खूप काही दिलं आणि खूप काही देईल सगळ्यांनाच याची मला खात्री आहे अशोक तू म्हणालास की तू एकाच दिग्दर्शकासोबत तीन तीन मालिका केल्या आहेत तर मला असे विचारायचं की त्या दिग्दर्शकांनी तुला दिलेला एखादा सल्ला जो तुला खूप कामी आलाय काम करताना मालिका करताना नाही असं बसून मला त्यांनी काही सल्ला नाही दिला पण त्याच्याकडून मी खूप शिकलोय की आधी असायचं ना की बस मी तुला सल्ला देतो या झोनमध्ये दे सल्ला <laughs> नाही दिला पण माझी सातत्यानं शिकण्याची वृत्ती असल्यामुळे मी बघून शिकतो किंवा त्याला काय म्हणायचं आहे हे मला दोन वाक्यातच कळतं बऱ्याच वेळेला सो त्यामुळे आमचं इथं बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग झालेलं आहे की त्याच्या नजरेतच कळतं की त्याला काय म्हणायचं आहे आता सो त्या तो जेव्हा आला होता सेटवर तेव्हा मी म्हटलं की पृथ्वी गोल असते हे माहिती आहे पण एवढी छोटी असते हे नव्हतं माहीत सगळे सगळे कधी ना कधी -कदि भेटणारच आणि तो एवढ्या लवकर भेटला असं माहीत नव्हतं पण मजा आहे खरंच मजा येते काम करायला अशोक समर या पात्राला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे तुझा तू जसं डॅशिंग स्मार्ट आहेस तसंच तुझं हे पात्र आहे तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील नाही सांगेन काय नाही कस्तुरी मालिका बघा हे सांगायचं असतं <laughs> कस्तुरी आ, ही मालिका बघा खरंच खूप आता आता खरं म्हणजे वळण घेणार आहे आणि तुम्ही आजवर माझ्यावर आणि या मालिकेवर प्रेम करत आलेला आहात सो इथून पुढेही तुम्ही करा कारण आम्ही तुम्हाला तुमचं मनोरंजन करायला खंबीर आहोत आणि आम्ही खूप मेहनत घेतो सगळेच त्यामुळे तुम्हाला आवडेल नक्की ही गोष्ट नक्की बघा कलर्स मराठीवर रोज रात्री साडेदहा वाजता थँक्यू सो मच अशोक आणि ऑल द बेस्ट थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका